हे बघा, एक चालक आहे महामंडळाचा आणि हे लायसन रिन्यू करण्यासाठी आपण याचा चार्ज भरून सुद्धा ही आपला खाजगी ड्रायव्हिंग स्कूलचं प्रमाणपत्र घेण्यासाठी 1000 रुपये मागतात. मला एक सांगा, जर 1 किलोमीटर गाडी हलना चालून दाखवण्यासाठी जर 1000 रुपये आपण भरायचे, आज आपली एसटीची माल वाहतूक 38 रुपये किलोमीटरने चालते, मग ह्यांना 1 किलोमीटरसाठी 1000 रुपये देणं योग्य आहे का? याच्यासाठी प्रशासनाने मला एक सांगा, RTO आणि एसटी दोन्ही एकच आहे, खाता आहे ना. मग आपली जर एसटीमध्ये समजा 22% जर गेलं तर आपले एसटीवर कारवाई करतात अधिकारी लोक. 1000 रुपये घेतलं, त्यांच्या कारवाई का करत नाहीत? याचा अर्थ एक आहे, त्यांची मिलीभगत आहे की यांनासाठी. अब एक काम करा, आपण कोरोनासाठी लहान मुलं बाळं सोडून आपण सगळ्या ह्या ह्याच्यातून आपल्या इथली सगळ्या बाहेर देशातली बाहेरच्या आपल्या राज्यातली सर्व कर्मचारी सोडले, आपल्या जीवाचा आपण धोका पत्करला, त्यातून आपले बरेच कर्मचारी बाधित झाले, आपण विचार केला का? नाही. मग जर ही महामंडळ आणि RTO जर एक असेल तर मग ह्यांनी आपला विचार करायला पाहिजे, कारण आपण रोज गाडी चालवतो. मग गाडी चालवत असताना आपल्या ट्रेनिंगचं द्यायचं पत्र घ्यायची गरज काय? आपण एसटी महामंडळाने आपण ट्रेनिंग देतो, मग त्याचं पत्र ह्यांनी करायला धरलं पाहिजे. पण ते म्हणतात तसं नाही, कारण मी वरिष्ठ अधिकाऱ्याला काल जाऊन भेटलो स्वतः वैयक्तिक, तर त्यांनी सांगितलं नाही नाही तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूलचं प्रमाणपत्र आणावंच लागेल. मग जर ड्रायव्हिंग स्कूलचं प्रमाणपत्र आणायचं म्हणलं तर त्यांची इनोन झाली आहे, ते म्हणतात की 1000 रुपये भरल्याशिवाय तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही. ऐका मित्रांनो, जर ह्यांचा 1 किलोमीटरसाठी जर 1000 रुपये लागत असतील, मग आपली एसटीच का? 38 रुपये किलोमीटर आपण चालवतो ना, मग एवढं माल भरून 10 टन, मग 10 टन भरून चालवायला आपल्याला 38 रुपये किलोमीटर घेतो, आणि ह्याची मोकळी गाडी चालवलं तर आपल्याला 1000 रुपये किलोमीटर द्यावं लागतात पैसे. तर यामध्ये एसटीनं काहीतरी विचार करायला पाहिजे. एक आहे का, जर एसटीला आपल्यावर इतकं वाईट दिवस आले तर की माल वाहतूक करा, हे करा, इथं झोपायची सोय नाही, कुठं खाण्याची सोय नाही, एवढ्या ह्याच्यातून जर आपण करत असेल आपल्या खात्यामध्ये की ज्येष्ठ नागरिक असो, कुठला 1/4 असो, अंध अपंग ह्याला आपण सवलत देतो, मग ती सवलत देताना जर समजा एसटी जर आपल्या महामंडळाचा आपल्या दबाव टाकतं की बाबा तुम्हाला काय करायचं, तुम्ही घ्या, हे करा, ते करा, बरोबर मान्य त्यांचं, मग ह्या आपल्या RTO आणि महामंडळ दोन्ही एकच असल्यामुळे त्यांनी सुद्धा आपला सवलत द्यायला पाहिजे ना. त्यांनी म्हणाय पाहिजे बाबा एसटी तुम्ही प्रमाणपत्र घेऊन या, त्याच्यावर तुमचं ड्रायव्हिंग रिन्यू होईल. आता मला सांगा, माझी सर्व्हिस 15 वर्ष झाली आहे, मग 15 वर्ष माझी जर सर्व्हिस झाली असेल तर मला खाजगी गाडीची ट्रायल चा घ्यायची गरज काय? मी रोज ड्युटी करतो ना, माझ्या पटगाडीमध्ये 50 माणसं बसून मी गाडी चालवतो, मला अनुभव असल्याशिवाय एसटीनं मला घेतलंय का? मग ही 1000 रुपयाची अडवणूक कशासाठी केली म्हणा? आणि ही पावती माझी, मी पैसे त्याचे पूर्ण भरले आहेत, पण ती फक्त 1000 रुपयाची पावती अजवाडा ड्रायव्हिंग स्कूलचं, त्याशिवाय तुमचं रायसन रिन्यू होणार नाही. ह्याला एक काम करा, ह्याला कुठतरी वाचा फुटले पाहिजे, ह्याला वैयक्तिक माझ्यासाठी करत नाही मी असंख्य. एक सांगा, आपल्या एसटी महामंडळामध्ये 40,000 कर्मचारी आहेत, मग प्रत्येक वर्षाला 40,000 कर्मचाऱ्यांचं रायसन रिन्यू होतं, मग ह्या 40,000 कर्मचाऱ्यांसाठी जर 4 कोटी रुपये आपले जात असतील रिन्यूसाठी, ते बी कुठून? आपल्या प्रपंचातून, आपल्या लेकराबाळच्या ह्याच्यातून. एकतर ही 2-2 महिने पगार देत नाहीत आपला, काय म्हणते कोरोना महामारी आली, पैसे नाहीत, कुठं हे नाही ते नाही, आपण 1000 रुपये आणायचे कुठून ह्यांना देण्यासाठी? ह्यासाठी परिवहन मंत्री साहेबांनी सुद्धा लोकतेमध्ये घालून विचार करून सांगायला पाहिजे बाबा नाही, माझे एसटीचे कर्मचारी आहेत, त्यांना ते रोज गाडी चालतात, मग त्यांचं एसटीचं ट्रेनिंग, आपलं जे एसटीचं स्वतःचं असतं आपलं ट्रेनिंगचं, ती पत्र देऊन त्यांचं रायसन रिन्यू व्हायलाच पाहिजे. आणि नाही झालं तर आम्ही ह्याच्यावर आंदोलन करण्यास आम्ही ठाम आहे, वैयक्तिक मी तर ठाम आहे. तुमचा विचार कळवा आणि आपण केल्याशिवाय राहायचं नाही, कारण हे असं जर आपण राहिलं, हे प्रत्येक वर्षाला मला सांगा, तुमची 20 वर्ष नोकरी झाली तर तुम्हाला 7 वेळेस लायसन रिन्यू करायला लागतं, 7 वर्ष म्हणलं तर 7 रुपये तुम्हाला 7000 रुपये तुम्हाला प्रत्येक वेळेस जाणार येतं वर्ष. समजा मी 3 वर्षाला जरी 1000 म्हणलं एक्स्ट्रा, तरी 7000 रुपये तुमचा, मग 7000 रुपये द्यायचे कशासाठी? आपल्या जर महामंडळाचं आपली गाडी जर तिथं नेऊन लावली आणि ना मात्र दरामध्ये केलं तर आपले 200 रुपयामध्ये आपण ट्रेनिंग देऊ शकतो. आणि मला एक सांगा, आज रोज 25 ते 50 लोक तिथं ट्रेनिंगसाठी येतात, हेवी लायसनसाठी, ह्याच्यासाठी, त्यासाठी. 200 रुपयाने जरी म्हणलं 50 माणसाचे, तरी आपले रोज पैसे झाले किती? 10,000 रुपये रोजचे झाले. मग मला सांगा, 50 माणसाठी समजा 50 किलोमीटर गाडी चालली, 50 किलोमीटरला 10,000 रुपये कुठे मिळतात का? मग एसटीने ह्याच्याही थोडा विचार करायला पाहिजे. असे भरपूर माझे आधी हे येतं दोस्त कंपनी विचार मांडलेत, आणि तुम्ही ह्याच्या गंभीरने विचार करा, जास्तीत जास्त शेअर करा, ही पूर्ण व्हिडिओ बघा, शेअर करा. मी तुमच्यासाठी बोलतोय, माझ्यासाठी काय नाही, मी 1000 रुपये देईल, पण या असे प्रत्येक जणाला देण्यासाठी 1000 रुपये समजते. लेकराबाळ आपण 1000 रुपयाचं वैयक्तिक, समजा लहान मुलं आपल्या उद्या परीक्षा येतील, वराची शाळा चालवतील, आपल्याकडे पैसे आहेत का? ह्यांना ह्यांचं काही देणं घेणं, ह्यांनी सवलत यावरून रिकामी, मग आपला सवलत का नाही? ही नियमाने बोलतोय मी, नियमानुसार बोलल्यामुळं मला काय होतं, काय लोकांचा रोष येईल, त्याला मी घाबरत.